शहरातील काही पॅथॉलॉजी लॅबमधून बेकायदेशीरपणे कामकाज सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. तिथे ठराविक काळासाठी परवाने निलंबित झालेल्या दोन पॅथॉलॉजी लॅबने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोपरखेने पोलिसांनी कारवाई केली आहे. या ठिकाणी परवानगी नसतानाही रक्त तसेच अन्य चाचणीचे अहवाल दिले जात होते याची तक्रार महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोलॉजिस्ट संघटनेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनुसार कोपरखेने पोलिसांनी संघटनेच्या मदतीने कोपरखेने व घनसोलीतील दोन पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई केली आहे. त्यामध्ये घनसोली सेक्टर 3 येथील संकल्प लॅब व कोपरखेने सेक्टर 5 मधील आयुष लॅबवर ही कारवाई केली गेली. तसेच सदर लॅबचे मालक सागर माळी व मेघा माळी आणि संतोष खंबाळकर यांच्या विरोधात आयपीसी कलम 420, 467, 468 तसेच 438 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना बुधवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. जो कंप्लेंट आहे कंप्लेंटर आपला एक गव्हर्नमेंट कर्मचारी आहे मतलब प्रिसिजन डायग्नोस्टिक सेंटर का वो ये उन्होंने उनको पता चला कि ये जो क्लिनिक है ये क्लिनिक में ब्लड जो दिया जाता है इसका रिपोर्ट ब्लड चेक करने का रिपोर्ट दिया जाता है वो डॉक्टर त्रिपाठी के साइन से किया जाता है. लेकिन फिलहाल डॉक्टर त्रिपाठी के ऊपर एक निलंबन की कार्रवाई की जाती है और इसका रिपोर्ट कलेक्ट करना जो सागर माई और साथ में एक लेडीज है उस मेधा और संतोष खेवाड़ ये उनमें दोषी पाए गए इसलिए उनको अरेस्ट किया. आज उनका पुलिस कस्टडी के लिए पुलिस जेएमएफसी कोर्ट में. या हवालावर निंबाई या डिजिटल सह्या असल्यामुळे त्या संदर्भात देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. याविषयीची अधिक माहिती देखील पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट.